गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या सुरत डायमंड बोर्सला पहिला मोठा धक्का बसलाय. जगातील सर्वात मोठं कार्यालय अशी ओळख मिळालेल्या डायमंड बोर्समधून किरण जेम्सनं आपला मुक्काम मुंबईत हलवण्यास सुरुवात केली आहे. किरण जेम्स पुन्हा मुंबईत परतणार आहे. वल्लभभाई लखानी यांच्या नेतृत्वाखाली किरण जेम्सनं नोव्हेंबर 2023 मध्ये आपलं बस्तान मुंबईतून सुरतला हलवलं. त्यांनी आपल्या 1200 कर्मचाऱ्यांसाठी सुरतमध्ये फ्लॅट्स बांधले. सुरत डायमंड बोर्सची कल्पना लखानी यांना सुचली होती. किरण जेम्स हिरे क्षेत्रातील मोठी कंपनी आहे, त्यामुळे लखानी यांच्या पाठोपाठ अनेक कंपन्या आपला तळ सुरतमध्ये हलवतील अशी शक्यता होती. पण लखानींचा अंदाज चुकला, त्यामुळे आता त्यांनी SDB सोडण्याचा निर्णय घेतलाय. फ्री प्रेस जर्नलनं याबद्दलचं वृत्त दिलंय. तुमचा व्यवसाय पुन्हा मुंबईत स्थलांतरित करा आणि SDB पूर्णपणे सक्रिय झाल्यावरच परत या, असं आम्ही वल्लभ काकांना बैठकीत सांगितल्याची माहिती SDB समितीच्या एका सदस्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे. किरण जेम्स मुंबईत परतण्यामागे काही महत्वाची कारणं आहेत. या भागात स्थलांतर केल्यास तोटा वाढेल अशी भीती अन्य व्यापाऱ्यांना वाटली, त्यामुळे त्यांनी गुजरातमध्ये व्यवसाय हलवला नाही. याशिवाय SDB दुर्गम भागात आहे, इथे वाहतुकीच्या सोयी सुविधा पुरेशा नाहीत. मुंबईत कुटुंबासह स्थानिक झालेल्या कामगारांनी सुरतमध्ये स्थलांतरित होण्यास फारसा रस दाखवला नाही, तर सुरतमधील कामगारांना डायमंड बोर्स लांब पडतं, त्यामुळे इथे काम करण्याची त्यांचीही तयारी नाही असं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.